आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला। आपली निम्न तापीची योजना जी अतिशय महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे, 4800 कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली, केंद्र सरकारकडे पाठवली, रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्न तापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत। बंधू भगिनींनो, आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या, आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये सिंचनाकरता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो आहे।